Akran छोटे खाने उशिरा होऊ घातलेल्या निरोप समारंभाच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं निरोप सर्वप्रथम भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य श्री दुधे सर, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय गोटे सर उपस्थित, चोरे सर, राठोड सर, सगळे आपले सहकारी बंधू. आज हा जो आपण निरोप नाही म्हणत आहे त्याला आपण सत्कार जो म्हणतो आहे हा काही अनाहित कारणामुळे तो, पण आज आनंद हा होत आहे की इतक्या दिवसांनी का होईना आपल्या सगळ्यांचे लाडके सर म्हणजे गोटे सर शाह कुठले महाविद्यालय असो की शिक्षक त्याच्यामध्ये जे असतात त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी असतात, त्यांच्या कॅटेगरी हे विद्यार्थी ठरवतात. काही शिक्षक हे विद्यार्थ्यांचे नावडते असतात, काही शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आवडते असतात, असे दोन कॅटेगरी असतात. पण गोटे सरांनी एक तिसरी कॅटेगरी या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली, ती म्हणजे विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक. आवडते शिक्षक हे खूप असू शकतात, पण लाडका असा हा एखादाच शिक्षक असतो ज्यांनी विद्यार्थ्यांमध्ये ते स्थान निर्माण केले. आवडत्या शिक्षकांचं स्थान हे त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले आवडत्या शिक्षकांचं स्थान हे त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार दिले किंवा चांगलं शिकवलं त्याच्यामुळे तो कदाचित आवडता होतो. पण विद्यार्थ्यांमध्ये जो शिक्षक विद्यार्थी त्यांचा मित्र त्यांचा बंधू असं म्हणून जो शिक्षक वावरतो तो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा लाडका शिक्षक होतो. आणि असे लाडके शिक्षक आपल्या महाविद्यालयामध्ये कदाचित असतील अजूनही, पण त्यातले आमचे गोटे सर जे फक्त विद्यार्थ्यांचेच लाडके नव्हते तर इथे असणाऱ्या त्यांच्यासोबत असणाऱ्या सगळ्या शिक्षक सहकार्यांचे सगळ्या शिक्षकेतर सहकार्यांचे ते अतिशय लाडके व्यक्तिमत्व आपल्या कॉलेजमधलं होतं. गॅदरिंग जे आहे ते गोटे सरांशिवाय गॅदरिंग हे आपण कल्पनाच करू शकतो. त्यांच्या वेळेला जे काही आपली स्नेहसंमेलनं झाली ती अतिशय म्हणजे आठवणीत ठेवण्यासाठी स्नेहसंमेलन त्या काळामध्ये होत होती. म्हणजे सर तीन अंकी नाटकांपासून आपण सरांच्या काळामध्ये जे काही आहे या स्नेहसंमेलन आपली झालेली आहे. तर अशा सर्वांनी सगळ्यांचे लाडके असलेले आमचे गोटे सर हे 2003 साली आपल्या इथं निवृत्त झाले. आणि सरांचे जे काही व्यक्तिमत्व म्हणा त्यांचं पूर्ण सगळ्यांशी निगडीत आपलेपणा म्हणा तो त्यावेळेला जसा होता तसा आज देखील कायम आहे. आजही सर आहे की सगळ्यांना आनंद होतो तेवढ्याच आनंदाने सर आपल्या कॉलेजमध्ये येतात आणि तो संबंध आजपर्यंत तो धागा जो आहे तो जुळलेला आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज आपण त्यांचा एक छोटासा सत्कार आपल्या या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण घेतो आहोत. तर मी सरांना विनंती करते धन्यवाद.
डिस्कस केलं सगळं आमच्यासोबत आणि सगळ्यांनी मला अगदी मनापासून होकार दिला आणि प्रत्यक्षात विद्यासरांनी प्रयत्न करून तो प्रत्यक्षात आणला त्याबद्दल आम्ही विद्यासरांचे खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो या ठिकाणी. आणि तुम्ही या क्षमता जरी असली तरी एक्सप्लेनेशनची पॉवर ती जन्मजात असते माणसाला.
या लोकांनी इथे आयुष्यावर रात्रीचे 12 वाजेपर्यंत काहीतरी चिंतामुक्त काम गॅदरिंगचे मास्टर फक्त काय झालं प्रसंग बदलला स्वार्थ आले गोष्टी आले त्यामुळे आता कदाचित रिपीट होईल असा प्रकार घडून लागला. मागे मी म्हटलं होत की ताम्रमय आईना भ्रष्टाचार धूल मेरे चेहरे पे थी और मैं आईना पूछता चले गया अशे प्रकार व्हायला लागले. आम्हाला विचारलं गेलं की आले नसतं म्हणजे कॅन्सर होत ना तर बरं झालं असतं. मला कळलंच नाही त्या दिवशी माझं काय चुकलं. तुम्ही कोणाला मारलं, कोणाला चुडा काढला, या कॉलेजच्या कोणा माणसावर चुडा काढला, कोणाला मारलं की अपशब्द बोललो, काय केलं की माझ्या मनोबळाने कोणाचं काय केलं. मला असं का म्हणण्यात यावं की आले नसते तर बरं झालं असते. ते मला कळलं नाही की मी शिकत नव्हतो बा मुलांचे काही माझ्या मी मुलांना पेपर तपासायला लावले. माझे असला प्रकार तुम्ही कधी केला नाही, परंतु जे काय व्हायचं ते घडलं झालं. प्रसंग होऊन गेले, सगळा आता गोष्टी मागं पडले. 30 दिवसाला माझ्या मागं पडला, 30 दिवसाला माझ्या समोर यक्स तुम्ही लोकांनी बसू दिलं तर मी चहा पिणार आहे तुमच्या समोर. पटेल साहेब तुम्ही म्हटलं आता पाणी नाही तर पाणी नाही काय काहीच नाही तर काय त्याचाही काही विषय नाही. समजलं, फक्त आम्ही लोक एक सांगतो की इथले जे आम्ही लोक रिटायर झालो आम्ही आज काय आहे ते सांगण्याची गरज नाही. अभिमानानं सांगतो मूर्तीमुळे आज जे आम्ही शिकवलं ते विद्यार्थी माझी अनामत आहे. माझा विद्यार्थी जेव्हा आता 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, विजय नावाचा विद्यार्थी, सर तुम्ही ओळखता तुमच्या घरासमोर राहतो म्हणून मी सांगतोय तुम्हीच माझ्याकडे पाठवला होता की निळकंड याला काहीतरी नोकरी दे त्याला मी काम दिलं. त्या पोराने डिप्लोमा झालेला आहे, काय करावं, फेन्सिंगचं काही किलोमीटरचं काम होत, त्या पोलला स्वतः पेंट मारला, मजूर नाही लावले, त्याच्या जवळ पैसे द्यायचे मी काम करायचं. तेव्हा काहीतरी पैसे अकाउंट मध्ये उरले होते. मी तर विसरलो की बा झालं हिशोब संपले. तो त्या दिवशी चांदीचे 2 पैसे घेऊन आला माझ्या घेत नाही किती सर म्हणजे तुमचेच पैसे ते मी तुम्ही विसरले होते म्हणे ते आता हे असे असे मला भेटले आणि असे लोक भेटले की माझ्या 140-800 झाले मी खासो. अरे वारे वा 800 रुपये टाकतो 1000 घे पण कॉमन कॉज सांगू आपल्याला काही त्याच्यामध्ये संबंध नाही. तक्रार कोणाच विषयी नाही आमची पटेल साहेब, आमची तक्रार कोणाच विषयी नाही. सत्कार घेणे किंवा हे घेण्याने मोठे सर मोठे होत नाही, या दोन गोष्टीमुळं मोठे सर मोठे होत नाही. या दोन गोष्टीमुळं कॉलेजचा एक रेपो जातो. ते स्टेक होल्डर आहे, ते लोक हे लोक स्टेक होल्डर आहे, यांचे रिमार्क आपल्याला कमी पडणार. किंवा ज्या भावना असतात, सायन्स कुठपर्यंत आहे, एका लिमिट पर्यंत सायन्स आहे, जे दिसते ते, जे न दिसणार जे आहे ते अध्यात्म, जो धुवायला येते तो धुवाय लक्षात येते लक्षात येते. मला याचा पूर्ण प्रचिती आहे. मी ठरवलं होतं की 9 महिन्याने मी जाणार आहे. आता काही आपला विषय नाही. तुम्हाला कदाचित हे वाटत असत की तू दुसरं धडपड का करते. ही माझी 13वी पुण्यतिथी असते इथे ऑक्टोबर महिन्यात. या कॉलेजमध्ये माझ्या घरी माझी 13वी पुण्यतिथी झाली असते.
मग मी काय करायचं? मला जे वचन दिलेलं आहे ते एकटा करता नक्कीच फिरेल. दॅट इज नॉट फॉर होम, दॅट इज फॉर एव्हरीबडी. प्रत्यक्ष त्या त्या क्वालिटीचे लोक होते. आपण पुढे चालून ते देखील इम्प्लिमेंट करणार आहे. सर्वांत मी जाणार आहे, मी लिडिंग पार्ट घेईन आणि वरचं फ्लोरिंग तुम्हाला आज खात मी सांगून देईल. मी सांगून देईल पूर्ण फ्लोरिंग तुमचा. तुम्ही लोक मी माझे विद्यार्थी आणि मी आम्ही सांगून देऊ. आम्हाला ही सांगायची गरज आहे की माझे 3,000 मुलं फॉरेनला आहे ही सांगायची गरज नाही. आमचा मुलगा गल्ली खेळात आहे, गावातल्या नगरपालिकेत आहे, काय जो असेल तो आहे. पण तो सिव्हिलचा मुलगा, तो बाकीचा मुलगा कम्प्युटरचा मुलगा, तो इलेक्ट्रॉनिक्सचा मुलगा, तो कॉलेजच्या करता ठरवली एका आवाजावर नक्की सगळे येते. मी माझं खरं म्हणजे सर्वात लहान माणूस यांच्या बॅचमध्ये लागलेला की टुकल्या सरच्या नंतर मी लागलो. माझ्यानंतर एक वर्षाने मोड सर आले, भरते सर आले, काळे सर आले, नंतर 6 महिने आणि 20 सर मॅडम पण यांच्यासोबतच मागवलंय. महिन्यातून महिन्याचा फरक होता. आम्ही लागलो संबंध इथले घरगुती होते. मला कधीच म्हणावं असं नाही वाटलं मी सरांना की पराते सरांना काय जुनी केलं. माझ्यापेक्षा 1 वर्ष जुनिअर होते किंवा मोड सर काय जुनी झाले. माझी मनापासून इच्छा होती की हे लोक तर माझ्या आधीच रिटायर होणार झाले असते. प्रिन्सिपल 60 वर तर टिकले नसते. आणि ही जी पद आहे, नोकरी आहे, ही 4 दिवसाची आहे. ही 4 दिवसाची आहे, त्याला काही अर्थ उरत नाही. तुम्ही काय केलं, कसं केलं, कोणत्या गोष्टी ठेवल्या, कोणत्या गोष्टी सोडल्या, एखाद्या वेळेस बळूला लागवायचं काय हळवा पिळवा एखादे. पण त्याच्या मागची भावना समजून घ्या. आपल्या इन्स्टिट्यूट वरचं आपलं खरंच प्रेम आहे. आपण करतो का? 2 पैसे इन्स्टिट्यूटचे गेले तर आपल्याला वाटते की आपले गेले. ती भावना जर मनात ठेवली तर पुढे जाऊन आपल्याला काही कमी पडणार. मी माझं भाग्य समजलो की मला या लोकांचा सत्कार करण्याची संधी मिळाली. तुम्ही सर्वांनी होकार दिला, आपण करू शकलो. एक आत्मीय आनंद मला मिळालेला याच्यात. हंडा सर वगैरे होते त्यांची. हंडा सरांच्या सर कसे झाले होते? गदगद झाले होते. किंवा आत्मतले वाद तेव्हाही होते, आता आहे, नंतरही राहणार आहे. वाद महाभारत काळापासून आहे, रामायणापासून आहे काय आणि पुढे राहणार आहे. परंतु बाकी काही गोष्टी असतात ते या सगळ्याच्या पलीकडे असतात, ते आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे असं माझं मत आहे. तिथे आपण आता एक कल्पना करू कोणता सर्वांचं चांगलं अशी आपण प्रार्थना करायला पाहिजे. कारण आता वय 60 वर 70 वर 80 काही काही लोक तर आपल्यापैकी 92 93 94 डीसी ऑफिसर असंही डीसी ऑफिसर गेल्या वर्षीपर्यंत माझ्याकडं महालक्ष्मीची आरती डीसी ऑफिसरांनी सुचवली. पहिली कोणाला तुम्हाला खरं नाही वाटलं? एकदम आदरणीय वंदनीय माणूस आहे, वंदनीय माणूस आहे. आम्ही तरी जरा शीच करतो, तो अगदी ऋषीतुल्य माणूस आमचे साहेब ऋषीतुल्य माणूस. मी पुढचे बाबू जेव्हा आजारी होतो तेव्हा मला 2 लोकांचे सातत्याने फोन यायचे बांते साहेबाचा मिसेस की मला निळकंठचा आवाज ऐकायचा, दुसरा हेडवचा माणसा याची तब्येत कशी आहे. बस 2 शब्दांनी मला एनर्जी यायची. मी सांगतो मी आजारी नव्हतोच, मी तर नॉर्मलच झालो, अजूनही नॉर्मलच झालो. मला काही वाटत
सरते शेवटी मी असं म्हणे की या लोकांनी किंवा तरी असं बोलले होते की आम्ही आता घेणार पण नाही. मला त्यांनी होकार दिला हे माझं भाग्य. माझ्या हाताने शिकून चाल हे माझं भाग्य. कॉलेज तर्फे मी तुमचा आभारी आहे. पुढे आपलं सहकार्य लावेल याच्याबद्दल शंकाच नाही. मी म्हणजे दोन शब्द काही चुकलो असेल माझं बोलताना तर ज्यांना वाटत असेल त्यांनी मला माफ करावं आणि जर करेक्ट असेल तर त्यावर इम्प्लिमेंट करावं. उपस्थिती दर्शवण्याचा मान या ठिकाणी वाढवलेला आहे. हा सत्कार समारंभ घडवून आणण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला असल्याचे आदरणीय मी मनापासून आभार मानते. या सोहळ्यास उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी मित्र आणि सगळे सहकारी बंधू यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. प्राचार्य यांच्या वतीने हा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असे आहे. Thank you.